Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn question tag. Mitranno, aaj apan question tag shiknar ahot, parantu attaparyant apan jevde bhag shiklelo ahot tya bhagavar aadharit aaj apan थोड़ा प्रैक्टिस सेशन घेणार आहोत. फ्रेंड्स, परीक्षेमध्ये क्वेश्चन टॅगचा प्रश्न विचारतात, म्हणजे नेमका काय असतं हो? तर परीक्षेमध्ये एक वाक्य दिले जातं आणि कंसामध्ये ऍड अ क्वेश्चन टॅग अशी सूचना असते, बरोबर ना? किंवा अलीकडच्या काळामध्ये एक वाक्य दिले जातं आणि त्या वाक्याच्या खाले क्वेश्चन टॅगचे तीन किंवा चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातून योग्य असा पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. म्हणजे तीन किंवा चार पर्यायापैकी एकच पर्याय योग्य असतो, करेक्ट असतो आणि तो करेक्ट पर्याय तुम्हाला निवडून लिहायचा असतो. पण मित्रांनो, परीक्षेमध्ये कंसामध्ये फक्त सूचना दिल्या जाते ऍड अ क्वेश्चन टॅग, पण कंसामध्ये त्या वाक्याचा प्रकार दिलेला नसतो, बरं का? म्हणजे कसं की जसं आपण चार प्रकार शिकले, कोणकोणते प्रकार होते? तर एक सहाय्यकारी क्रियापदे असलेली वाक्य, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरीज किंवा ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणतो, ते असलेले वाक्य. दुसरा एक प्रकार बघितला आपण, सहाय्यकारी क्रियापदे नसलेली वाक्य. म्हणजे असलेल्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आणि सहाय्यकारी क्रियापदे नसलेल्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा तयार करायचा, हा पण एक भाग शिकलो. त्यानंतर आपण तिसरा एक प्रकार शिकलो, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि अजून एक चौथा प्रकार शिकलो, तो म्हणजे लेट्सची वाक्य. आता ह्या चारही प्रकारे आपण क्वेश्चन टॅग शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला अजून एक शेवटचा पाचवा प्रकार देखील शिकवला, तो म्हणजे एक्सेप्शनल सेंटेन्सेस. म्हणजे ह्या चारही प्रकारचे नियम जशाला तसे लागू न होणारे काही वाक्य असतात की ज्यांचा क्वेश्चन टॅग थोडा वेगळ्या पद्धतीने होतो. म्हणजे काही असे वाक्य आहेत की जे नियमांना अपवाद आहेत, त्यांना हे सगळे नियम लागू पडत नाहीत, ते वेगळेच काहीतरी वाक्य आहेत, त्याला एक्सेप्शनल सेंटेन्सेस किंवा एक्सेप्शनल एक्झाम्पल्स, अपवादात्मक उदाहरणे हा भाग म्हणतो. तो भाग देखील आपण बघितला. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की ह्या सगळ्या प्रकारची वाक्ये आपण एक एक दोन दोन वाक्य घेणार आहोत, ज्यांना मी मिक्स्ड सेंटेन्सेस असं म्हणतो. म्हणजे हे जे मिक्स्ड सेंटेन्सेस आहेत, म्हणजे हे सरमिसळ करून आपण हा प्रकार तयार केलेला आहे. म्हणजे मी पाच सहा वाक्य घेणार आहे, परंतु ते पाच सहा वाक्य एकाच प्रकारची नसतील. आत्तापर्यंत मी जेवढे तुम्हाला प्रकार शिकवलेले आहेत, त्या प्रकारातून एक एक दोन दोन वाक्य निवडून मी तुमच्यासमोर ही वाक्य दिलेली आहेत. पण कंसामध्ये तुम्हाला तो प्रकार कोणता आहे हे नाही माहीत आहे आणि इथंच तर खरी मेघ आहे. कंसामध्ये तो प्रकार दिलेला नाही आहे, तो प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे दिलेलं वाक्य अगोदर काळजीपूर्वक वाचावं लागेल, मग तुमच्या लक्षात येईल की वाक्याचा प्रकार कोणता आहे
मग त्यानंतर वाक्याचा प्रकार म्हणजे कोणता? जे मी तुम्हाला आधी सांगितलेली आहेत, सहाय्यकारी क्रियापदे असलेली वाक्ये, सहाय्यकारी क्रियापदे नसलेली वाक्ये, इम्परेटिव सेंटेन्सेस म्हणजे अर्थात आज्ञार्थी वाक्ये आणि लेट्सची वाक्ये, हे चार प्रकार आणि काही एक्सेप्शनल एक्झाम्पल्स आहेत किंवा एक्सेप्शनल सेंटेन्सेस नियमाला अपवाद असणारी वाक्ये ते सहजासहजी परीक्षेला विचारत नाहीत। हे पहिले जे चार प्रकार आहेत त्याच प्रकारची वाक्य परीक्षेला विचारल्या जातात। मग ते प्रकार तुम्हाला ओळखायचा असतो की हे दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि त्यानुसार मग दिलेलं वाक्य जशाला तसं लिहून मग कॉमा द्यायचा, कॉमा देऊन मग आपण तो टॅग लिहायचा, मग पुन्हा टॅगमध्ये बघायचं हे वाक्य होकारार्थी आहे का, मग टॅग नकारार्थी असेल, मग दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी असेल। हे सगळे नियम मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये सांगितलेले आहेत, आज त्याचं रिपिटेशन करत नाही आहे। तर आज आपण काही मिश्र वाक्ये, प्रत्येक प्रकारची एक एक दोन दोन वाक्ये अशी काही मिक्स्ड सेंटेन्सेस बोर्डावर सोडून बघूयात। फ्रेंड्स, आत्तापर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आता आपण ती वाक्य बोर्डावर सोडून बघूयात। चला तर मग फ्रेंड्स, आता आपण ही काही मिक्स्ड सेंटेन्सेस बघूयात। ही काही मिक्स्ड एक्झाम्पल्स आहेत। म्हणजे काय? तर आत्तापर्यंत आपण जेवढे प्रकार शिकलो त्यातले एक एक दोन दोन असे वाक्य घेऊन असे काही वाक्य आपण बोर्डवर लिहिलेली आहेत। आता याचा प्रकार तुम्हाला माहीत नाही आहे कोणता आहे, कारण कंसामध्ये फक्त सूचना एवढीच दिलेली आहे। हे वाक्य देऊन कंसात सूचना काय आहे? ॲड अ क्वेश्चन टॅग। आता तुम्हाला काय करावं लागेल? सर्वप्रथम या वाक्यांचा प्रकार ओळखावा लागेल आणि प्रकार ओळखून मग तुम्हाला टॅग लावावा लागेल, किंवा जी तुम्हाला पर्याय दिलेली आहेत या प्रश्नाच्या खाले त्यापैकी योग्य असा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल। बघूयात मित्रांनो, एक एक समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, एक एक वाक्य समजून घेऊयात। पहिलं वाक्य आहे, यू विल राईट अन आर्टिकल। आता हे वाक्य तुम्हाला अगोदर असं बघावं लागेल की या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही। तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे आपला हा प्रकार कोणता आहे? तर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असणारा प्रकार आहे। मग ते दिलेलं वाक्य जशाला तसं लिहा, यू विल राईट अन आर्टिकल, वोंट यू। आता हा टॅग आहे वोंट यू, कशामुळे वोंट यू आहे? कारण दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, मग टॅग नकारार्थी करायला पाहिजे। मग तुम्ही म्हणणार, सर तुम्ही वोंट कशामुळे लिहिलं? विल नॉट यू असं लिहायला पाहिजे किंवा विलंट यू लिहायला पाहिजे। तर मित्रांनो, विल नॉट चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो वोंट, लक्षात ठेवा। विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वोंट होतो, म्हणून आपण वोंट यू लिहिलेलं आहे। यू विल राईट अन आर्टिकल वोंट यू। दुसरं वाक्य, शी कुड नॉट रिकॉल द इन्सिडेंट। वाक्याकडे बघा, दिलेलं वाक्य लेट्सनं सुरू झालेलं आहे का इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, का सहाय्यकारी क्रियापद असलेलं वाक्य आहे, का सहाय्यकारी क्रियापद नसलेलं वाक्य, या चार प्रकारापैकी एक लक्षात ठेवायचं। तर असं लक्षात येतं की दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, कुड हे सहाय्यकारी क्रियापद आहे। मग हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे? तर नॉट आहे, म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे। मग ह्याचं काय होईल? तर दिलेलं वाक्य जशाला तसं लिहा, कॉमा देऊन त्याचा टॅग काय करायचा आपण? कुडशी, शी कुड नॉट रिकॉल द इन्सिडेंट, शी कुड नॉट रिकॉल द इन्सिडेंट कॉमा कुडशी। कुड कशामुळे घेतलेलं आहे? कारण सहाय्यकारी क्रियापद कुड आहे, म्हणून कुड घेतलेलं आहे। मग नॉट का नाही घ्यायचं? कारण दिलेलं वाक्य नकारार्थी आहे, म्हणून टॅग होकारार्थी आहे। आणि सर्वनाम तर दिलेलंच आहे, प्रनाउन दिलेलं आहे शी, म्हणून जशाला तसंच लिहिलंय आपण।
तीसरे वाक्य, गणेश शाउटेड लाउडली इन द डार्क। परत एकदा वाक्य कुठल्या प्रकारचं आहे लक्षात घ्या, सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही, का लेट्सचं वाक्य आहे का अज्ञेयार्थी वाक्य आहे। तर आपल्याला असं लक्ष देतं की यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, कारण लेट्सनं सुरुवात झाली नाही, मुख्य क्रियापदाने सुरुवात झाली नाही, सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, म्हणून हे सहाय्यकारी क्रियापद नसलेलं वाक्य आहे। मग अशा वेळी काय करायचं, मुख्य क्रियापदाच्या काळाप्रमाणे डूची रूपे घ्यावी लागतात। मग मुख्य क्रियापद आहे शाउटेड, म्हणजे भूतकाळ आहे म्हणून डीड घेतलंय, नॉट कशामुळे घेतलंय म्हणजे डिडंट कशामुळे केलंय, कारण दिलेलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून टॅग नकारार्थी केलेलं आहे। ठीक आहे, गणेश शाउटेड लाउडली इन द डार्क हे वाक्य जशाला तसं लिहा, कॉमा द्या, डिडंट ही। ठीक आहे, ही कशामुळे घेतलंय आपण, तर गणेश हा मुलगा आहे, मॅस्क्युलिन जेंडर आहे, पुल्लिंग आहे, म्हणून ही हे सर्वनाम घेतलेलं आहे। चौथं वाक्य, दे अग्री टू लुक ॲट द प्लॅन। तोच प्रकार आहे, कारण दिलेले वाक्य लेट्सनं सुरुवात नाही आहे किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स नाही आहे किंवा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही आहे, म्हणून हे वाक्य सहाय्यकारी क्रियापद नसलेले वाक्य ह्या प्रकारामध्ये येतं। हे कोणत्या काळात आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणजे आपल्याला डूची वर्तमान काळाची रूपे घ्यावी लागतात। मग डूची वर्तमान काळाची रूपे दोन आहेत, डझंट एक आहे आणि डू एक आहे आणि डज एक आहे। आधी वाक्य सांगतो, हे वाक्य जशाला तसं लिहा, दे अग्री टू लुक ॲट द प्लॅन। आता दोन प्रकार आहेत, डू आहे आणि डज आहे, मग आपण डोंट का घेतलं, डझंट का नाही घेतलं, त्याचं कारण असं आहे की दे हे तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे, इथे डज लागत नाही, इथे डूच पाहिजे म्हणून डू घेतलं, कारण ते थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर जर असेल तर डज लागेल, इथे मग त्यावेळेस क्रियापदाला यस यस आय एस प्रत्यय असेल, पण हे थर्ड पर्सन प्ल्युरल नंबर आहे, तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे, म्हणून हे आपल्याला डू घ्यावं लागलं। आणि नॉट कशामुळे घेतलं, तर कारण दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे, म्हणून दे अग्री टू लुक ॲट द प्लॅन, डोंट दे, डूचं रूप घेतलं, वर्तमान काळ आहे, तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे, आणि दे मात्र जशाला तसं घेतलं। त्यानंतर आता पाचवं वाक्य, लेट्स गो टू अ मूवी। हे तर उघड उघड आहे, सोपं आहे खूप, कारण लेट्सची वाक्य आहेत हे। मग लेट्सच्या वाक्यांचा, सर्व प्रकारच्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग काय होतो, शाल वी, म्हणून लेट्स गो टू अ मूवी शाल वी क्वेश्चन मार्क। ठीक आहे, हे काय अवघड नाही आहे, राईट अन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल। आता हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून परत जशाला तसं लिहा, राईट अन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल, कॉमा द्या, सगळ्याच आज्ञार्थी वाक्यांचा क्वेश्चन टॅग विल यू असा होतो, म्हणून आपण इथं विल यू लिहिलेलं आहे। फार क्वचित वाक्यांचा, म्हणजे फार क्वचित आज्ञार्थी वाक्यांचा क्वेश्चन टॅग वोंट यू होतो, परंतु तुम्ही मात्र विल यू असंच लिहा, राईट अन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल विल यू, कॉमा देऊन टॅग लिहा, क्वेश्चन मार्क लिहा। सातवं वाक्य, महेश हार्डली ईट्स स्वीट आयटम्स। हे वाक्य थोडंसं फसवं आहे, जरा नीट लक्ष द्या, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, म्हणून आपल्याला डूची रूपे घ्यावी लागतात। आता हे ईट्स आहे, म्हणजे वर्तमान काळात आहे, यस याच्यामुळे लागलेले, कारण महेश हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आहे, तृतीय पुरुषी एकवचनी आहे, म्हणून यस लागलेले, म्हणून आपल्याला टॅगमध्ये डज घ्यावं लागेल, ते आपण घेतलेलं आहे। ही याच्यामुळे घ्यावं लागेल, कारण महेश हा मुलगा आहे, मॅस्क्युलिन जेंडर आहे, पुल्लिंग आहे, महेश हार्डली ईट्स स्वीट आयटम्स। वाक्य जशाला तसं लिहा,
महेश हार्डली ईट्स स्वीट आयटम्स डज ही. आता तुम्ही म्हणणार सर दिलेलं वाक्य तर होकारार्थी आहे, मग तुम्ही टॅग देखील होकारार्थी लिहिलंय असं का बरं? तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे वाक्य फसवं आहे थोडं, कारण ज्या वाक्यामध्ये हार्डली बेअरली स्केअर्सली असे शब्द येतात तर ते वाक्य निगेटिव्ह असतात. या अगोदरही तुम्हाला मी नियम सांगितलेला आहे, महेश हार्डली ईट्स स्वीट आयटम्स. महेश क्वचितच गोड पदार्थ खातो, म्हणजे महेश तो खात नाही गोड पदार्थ असा त्याचा अर्थ होतो. मग महेश क्वचितच गोड पदार्थ खातो म्हणजेच महेश गोड पदार्थ खात नाही, खातो का तो असा याचा अर्थ होतो. म्हणून मित्रांनो, हे दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे, कारण हार्डलीचा अर्थ निगेटिव्ह असा होतो. नकारार्थी वाक्य आहे, दिसत जरी नसलं तरी आहे मात्र नकारार्थी वाक्य, म्हणून याचा टॅग आपण होकारार्थी केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी या मिक्स्ड एक्झाम्पल्समध्ये किंवा मिक्स सेंटेन्सेसमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेले वाक्य तुम्ही एकदा चेक करायचं, त्याचा प्रकार आपण मनातल्या मनात ठरवायचा आणि त्याबरहुकूम टॅग लावायचा, अशा वाक्यांचा तुम्ही सराव. फ्रेंड्स, आज आपण क्वेश्चन टॅगची काही मिक्स्ड सेंटेन्सेस बघितले, अर्थात आपण आत्तापर्यंत जो क्वेश्चन टॅग हा भाग शिकला आणि त्याचे वेगवेगळे प्रकार शिकले, त्या वेगवेगळ्या प्रकारची एक एक दोन दोन उदाहरणं आपण बोर्डवर सोडून बघितले. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नाही आवडला किंवा अजून काही सजेस्ट करायचं असेल सुचवायचं असेल तर कमेंट करा. फ्रेंड्स, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका अडीअडचणी असतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे ते मला कळेल. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.